हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर मैत्रिणीनं सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळची वेळ लवकर उठली होती पहाटे, आता वाजता आहे 6 आणि माझी जी देवपूजा आहे ती झालेली आहे, बाकीची जी कामं आहेत तेही झालेली आहे. तर आज मी तुमच्यासोबत जी माझी रक्षाबंधनची मी काय तयारी केलेली ती शेअर करणार आहे. म्हणजे तयारी करून झालेली, कारण मिठाई वगैरे जे बनवायचे होते होममेड मिठाई, त्या सगळ्या मी तुमच्यासोबतही शेअर केल्या. आणि त्या ज्या मिठाया आहेत त्या मी व्यवस्थित बॉक्समध्ये पॅकही केलेल्या आहे, राख्याही आणलेल्या आहेत. त्याचाही एक छोटीशी क्लिप मी टाकून देईल, मी कुठनं राख्या घेतल्या ते. आणि बाकीचीही तयारी काय काय केलेली ते दाखवून देईल. तर मुलींच्या शाळेमध्ये म्हणजे ते छोटंसं राखीचं इव्हेंट होतं, तर त्यांचीही तयारी करून दिलेली तीही दाखवेल. तर एकंदरीत सगळी जी तयारी केलेली ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर आता सकाळची वेळ सगळं कामं आवरलेले, तर त्या अगोदर म्हटलं तुमच्यासोबत एक छान अशी हेल्दी हेल्थ म्हणजे काय म्हणते एक चांगली अशी ग्रीन टीची रेसिपी मी आज शेअर करणार आहे. तर इथे मी मला जे जे सामान पाहिजे ते काढून ठेवले, फक्त यात मला गवती चहा घ्यायचा आहे. तर तुमच्या संग बोलता बोलता मी तेही घेते. तर अशा प्रकारे मी सकाळी जे ते ग्रीन टी रोज घेत असते. आणि अगदी आपल्या घरात जे साहित्य असतं, म्हणजे ही 2-3 झाडं आपण जर आपल्या घरात कुंड्यांमध्ये लावूनच ठेवली तर खूप कामाचे असतात हे झाडं. तर त्यामुळे मी जे आहे ही जी थोडीशी अशी काळी अशी तुळस असते, हिरवी नसते, थोडीशी काळी आणि हिरव्या तुळशीची पानं घेतले तरी चालेल, ती तुळस घेतलेली आहे, बेलपानं घेतलेली आहे. तर माझ्याकडं 5 बेलाचं पान जे आहे तेही आहे, आणि म्हणजे झाड आहे, आणि 3 बेलाचं पानं असतात तेही झाड आहे. तर मी आज जे ते हे 5 पानं असतात बेलाचे हे पा अशा प्रकारे, तर ते आणलेलं आहे. खूप मोठं झाड आहे हे, तर त्या झाडाचे मी पानं आणलेले. तर जवळजवळ आपल्यांना जर 4 कप ग्रीन टी बनवायची असेल, तर ग्रीन टी म्हणजे सकाळी सकाळी चहा पिण्याऐवजी चहाची रिप्लेसमेंट हा दुसरा चहा आहे. आणि बऱ्यापैकी चहा सारखंच लागतं ना, एकदा सवय होऊन गेली की खूप छान लागतं. तर मी कशी बनवते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे. आणि देवाच्या पूजेसाठी इथे माझी फक्त पूजा झालेली आहे, फुलं व्हायची राहिलेली, तर हे पानं वगैरे काढून आणले मी. तर त्यातच इथे बेल पानं काढून आणले 3 अशा प्रकारे. हे 3 पानाचं बेल ही आहे माझ्याकडे. तर ते बेल जे आहे ते 5 बेलं काढून आणले, आणि तुळस जी आहे ती काढून आणलेली आहे तर देवाला वाहण्यासाठी. आणि फुले मला अजून काढायची आहे, फ्रीजमध्येच आहे, तर तेही मी काढून घेते, फुलं वाहून घेते. आता तुमच्यासोबत मी ते शेअर करते, कारण माझी जी मेन पूजा होती ती झालेली आहे. आता अगोदर मी चहा कसा बनवते तो चहा एक साईड बनवायला ठेवून देते, आणि त्यानंतर फुलं जी आहे ती देवाला चढवते. आणि लगेचच आता मी तुम्हाला मी रक्षाबंधनची काय काय तयारी केलेली ती दाखवून देते. तर इथे मी सगळं काढून ठेवलेले, इकडे हे झोपलेले, त्यामुळे मी थोडं कमी आवाजात बोलते. तर हे पा अशा प्रकारे मी सगळं काढून ठेवलेले, आणि शौर्यानी जे त्याच्या हाताने कार्ड बनवलेले आहे त्यांच्या दिदीला, ते कार्डही मी तुम्हाला दाखवते. तर हे इकडे झोपलेले, आपण तिकडे जाऊनच बोलूया. आणि मुली ज्या आहेत त्या अभ्यास करताय, तर त्या पहाटे उठून 4 वाजताच अभ्यासाला बसलेल्या असत्या. तर थोडक्यात मी त्यांनाही दाखवते. तर ह्या दोघी इकडे 4 वाजेपासून अभ्यास करते, त्या 4 उठल्या, मी 5 वाजता उठले. माझे जे रोजची कामं असतात ते सगळे करून घेतले, आपली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण अजून खूप काम आहे मला, माझी स्वतःची ही रक्षाबंधनची काही अजून तयारी करायची. तर आज मी माझा जो आवडता युनिफॉर्म आहे त्यातच आले, कारण सकाळी सकाळी खूप कामं असतात आणि खूप गडबड असते, तर सगळं होत नाही माझ्याकडनं एवढं आवरणं वगैरे. तर त्यामुळे मी शक्यतो मॅक्सी गाऊन असतं आपले त्यातच असते. कुठे या बाहेर जायचं असलं किंवा काही असलं तर त्यावेळेला मी व्यवस्थित रेडी वगैरे होते. तर आता सगळं काय मी तयारी केलेली ती मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर आता आपण बघूया की होममेड ग्रीन टी कशी बनवायची. तर त्यासाठी मी चहाची पातेलं काढून मी इथे पातेलं काढून घेतलेलं आहे. तर ओपन किचन असल्यानंतर कुठलीही वस्तू घेताना आपल्याला धुवून घ्यायची असते. त्यानंतर हे पातेलं इथं ठेवून
मी 4 कप ही ग्रीन टी करणार आहे, मुलींनाही देणार आहे, त्या पण घेतात त्यामुळे त्यांनाही देते. जवळजवळ 4 कपला आपल्याला थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आहे, कारण उकळून घ्यायचं असतं हे चांगलं. तर हे जे पाणी आपण टाकतोय ना, याला छान असा ग्रीन कलर आला पाहिजे, म्हणजे त्या जे पानं आहे त्याची पूर्ण चव जी आहे, रस जो आहे तो ह्या ग्रीन टीमध्ये उतरतो. तर मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण जी पानं घेतलेली आहेत ती पानं, म्हणजे आता हे तुळशीचे पानं, जवळजवळ हे मी 30 ते 35 तुळशीचे पानं घेतलेले आहे, ते घालून घ्यायचे. त्यानंतर 30 ते 35 जवळजवळ मी बेलाची पानं घेतली, म्हणजे हे 3 3 धरून बरं का असे. तर जवळजवळ हे पानं घेतलेले आहेत मी आणि त्यात गवती चहा, तर अशा प्रकारे मूठभर गवती चहा आपण टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम ऑन करायची आणि पाणी आपल्याला चांगलं 7-8 मिनटं हाय फ्लेमवर उकळून द्यायचे. आणि त्यानंतर आता आपण बघूया की ही ग्रीन टी कशी होते. तर मी ग्रीन टी बनवून घेते, देवाची जे फुलं व्हायची मला ती पूजाही करून घेते आणि मग तुमच्यासोबत भेटते. तर हे पा मैत्रिणींनो, इथे माझी रांगोळीही काढून झालेली आहे आणि रांगोळी आपण काढल्यानंतर कधी ही रांगोळी तशीच ठेवायची नसते, रांगोळीवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या असतात. तर ही एक टीप मी तुम्हाला सांगितली. तर इथे मी अशा प्रकारे गणेशाची रांगोळी काढून घेत असते आणि त्यानंतर इथे देवपूजाही झालेली आहे आणि देवांना फुलं वाहिलेली आहे, पुन्हा बेलपान वाहिलेला आहे महादेवांना, इकडे विठ्ठल रुक्माई आणि श्रीकृष्णांना, बाळकृष्णांना जे तुळशीपत्र आहे ते वाहिलेले आहे. सगळी पूजा माझी व्यवस्थित झालेली आहे, दीपपूजनसुद्धा करून घेतलेलं आहे. फक्त आता कापूर जाळायचं आहे, तर ते मी जाळून घेते कापूर आणि मग आपण बघूया की आपला चहा उकळला की नाही. तर इथे मी आता कापूर जाळून घेते देवाला, घरामध्येही सगळं दाखवून घ्यायचं आहे आपल्यांना. आणि इकडे जो नाग नरसोबा लावलेला आहे त्यांनाही आपल्यांना हळद कुंकू अक्षदा व्हायचं आहे, धूप दीप दाखवायचं आहे, कापूर वळून घ्यायचं आहे. आणि सगळ्या घरामध्येही आपल्यांना अशा प्रकारे कापूर जो आहे तो फिरवायचा आहे. आणि इकडे मी डिफ्युजर सुद्धा लावलेला आहे, तेही चालू आहे. तर सकाळी सकाळी खूप प्रसन्न असं वाटतं अशा प्रकारे आपण जर सगळ्या घरामध्ये कापूर जो आहे तो फिरवला तर. तर मी सगळ्या घरामध्ये फिरून घेते. आणि सगळ्या घरामध्ये कापूर फिरवल्यानंतर आपण इथे देवाजवळ आणून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे माझी पूजा जी ती कंप्लीट झाली आहे. खूप प्रसन्न वाटतं अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर. तर आता आपण ग्रीन टी उकळली की नाही बघूया. हे पण मस्त अशी ग्रीन टी उकळलेली आहे आणि पूर्ण हे पा व्यवस्थित ग्रीन टी उकळलेली आहे. आता आपण ही गाळून घेऊया. तर मी 4 कप ग्रीन टी ठेवलेली होती, 4 कप मी इथे धुवून घेते, गॅस बंद केलेला आहे. तर अशा प्रकारे मी ग्रीन टी जी आहे ती गाळून घेतलेली. आता आपण ही सगळ्यांना नेऊन देऊया. तर अगोदर मी आणि मुली घेणार आहे, यांना अजून मी उठवलेलं नाही, पण आता त्यांचा उठवण्याचा टाइम झालेला आहे. हे पा आपली ग्रीन टी बनून रेडी आहे, होममेड ग्रीन टी आहे आणि खूप फायदा आहे ह्या ग्रीन टीचा. अशा प्रकारे आपण ही ग्रीन टी जर बनवून घेतली, रोज 1 कप आपल्याला गरम, थोडस असं आपल्याला झेपेल एवढं गरम गरम आपण प्यायचं आहे चहा सारखं.
तर रोज जर अशा प्रकारे आपण ही ग्रीन टी घेतली तर वेट लॉस मध्ये ही खूप फरक होतो आणि आपली हेल्थ कंडिशन ही चांगली राहते, कारण यात आपण बेल पानं घातलेले, तुळशीची पानं घातलेले आणि गवती चहा घातलेला आहे, तो खूप छान असतं। आणि जवळजवळ आता 3 महिने झाले मी दुधाचा चहा जो आहे तो सोडलेला आहे, तर त्याऐवजी मी असं ही ग्रीन टी घेत असते। तर जी रेडीमेड ग्रीन टी असते ती नाही घेत मी, मला ती कडू लागते खूप, तर मी अशा प्रकारे ही ग्रीन टी करत असते। तर आता ही पूरी आणि आम्ही मी घेते आणि मस्त अशी आमची ही ग्रीन टी एन्जॉय करते। मैत्रिणींनो, इथे मी मुलींची स्कूल मध्ये जाण्याची जी तयारी आहे म्हणजे रक्षाबंधनची तयारी ती करून ठेवलेली आहे। तर स्कूल मध्ये मुलींना ह्या राख्या न्यायच्या होत्या, तर राख्या आणून ठेवलेल्या आहे आणि मिठाई जी ती पॅक करून ठेवलेली आहे। तर ह्या सगळ्या राख्या जे त्या मी आणलेल्या आहे, खूप छान छान अशा राख्या आलेल्या होत्या बाजारात, तर ह्या राख्या मी त्यांना स्कूल मध्ये देण्यासाठी घेऊन आलेली आहे। आणि हे अनुष्काने काहीतरी तयार केलेले शौर्यासाठी आणि हे असं आहे। तिने लिहिलेले यावर, रक्षाबंधन नुसतं राखी बांधायचं नातं नसतं, ते भाऊ आणि बहिणीचे मजबूत नातं असतं। आणि हॅपी रक्षाबंधन, इथे तिने भावाचा हात आणि राखी काढलेली आहे। तर हे अनुनी बनवलेलं आहे आणि हे शौर्यनी बनवलेले, तर शौर्यनी काय बनवलेले बघू। हे कार्ड आहे शौर्यच, त्यांनी काय बनवलंय, अशी ड्रॉइंग केलेली आहे। हॅपी रक्षाबंधन, हॅपी रक्षाबंधन, इथे हा हॅपी वाला शौर्य दाखवलेला आहे। आणि हे दुसरं कार्ड आहे, यावरही थोडंसं वेगळं असं केलेलं आहे, हॅपी रक्षाबंधन आणि ते पुन्हा छोटासा शौर्य खूप खुश आहे हार्टमध्ये, पुन्हा हॅपी रक्षाबंधन। तर हे ते अशा प्रकारे कार्ड्स जे ते बनवत असतात। माझी मोठी मुलगी जी तीही बनवत होती, पण आता तिला वेळ मिळत नाही त्यामुळे तिने नाही बनवलेलं, हे शौर्यनी बनवलेलं आणि हे अनुष्काने बनवलेलं। त्यानंतर मिठाई कशी पॅक केली आहे, तर हे पा अशा प्रकारे मी मिठाई पॅक केलेली आहे। तर हे आपले दोन प्रकारचे पेढ्याचे प्रकार, खोबरा बर्फी, मलाई बर्फी आणि खोबऱ्याचे लाडू, तर अशा प्रकारे मी हे मुलींना स्कूलमध्ये देण्यासाठी पॅक केलेले आहे। आणि खूप मस्त अशा झटपट होणाऱ्या या सगळ्या रेसिपी आहे, या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता चॅनलवर। खूप मस्त अशी रेसिपी आहे ही। तर अशा प्रकारे बॉक्स पॅक करून त्यावर नावं टाकून ठेवलेली आहे, कोणाचं कोणाचा बॉक्स आहे असं। तर अशाच प्रकारे सगळे बॉक्स मी पॅक केलेले आहे। तर हा एक एक बॉक्स मी मुलींना स्कूलमध्ये देणार आहे। तर मुलांना थोडीशी क्रेज असते की काय आणलेले आहे, काय देणार आहे त्याची, तर त्याकरता थोडंसं त्यांच्यासाठी सरप्राईझिंग हे मी करून ठेवलेलं आहे त्यांची तयारी। आणि हे राख्या ज्या आहे त्या आणून ठेवलेल्या आहे। तर अशा प्रकारे मी रक्षाबंधनची तयारी जी आहे ती केलेली आहे। असं मला असं वाटतं की तुम्हाला ही माझी रक्षाबंधनची तयारी नक्कीच आवडेल। तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट सॅलेड। तर हे बनवण्यासाठी मी इथे एक मोठासा बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आपल्याला थंडगार असं दूध घ्यायचं आहे। हे दूध मी सकाळीच तापून आणि फ्रीजला लावून ठेवलं होतं, हे छान असं थंड झालेलं आहे। हे जवळजवळ 250 ml म्हणजेच 1/4 किलो दूध आहे। हे दूध मी या बाउलमध्ये घालून घेते। त्यानंतर आपण या दुधामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर, 2 टेबलस्पून आपल्याला मिल्क पावडर घालायची। आणि 2 टेबलस्पूनच साखर घालायची, पिठी साखर। आणि
आणि अगोदर आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. मिल्क पावडर, साखर आणि दूध, काही मी दूध पावडर आणि साखर ही छान दुधामध्ये एकजीव करून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ही फ्रुट्स, आपल्याला आवडत्या फ्रेश फ्रुट्स ते ऍड करायचे. तुम्ही ते इथे मी हे एक वाटी द्राक्ष घेतलेले आहे, हिरवे द्राक्ष हे घालून घ्यायचे. त्याचबरोबर काळे द्राक्ष घेतले एक वाटी, हेही घालून घ्यायचे. एक पूर्ण केळी घेतली मी, हीही यात आपण घालून घेऊया. आणि तुम्ही पपई पण घेऊ शकता. मी इथे खरबूज घेतले एक वाटी, हेही यात आपल्याला घालून घ्यायचे. आणि हे आपल्याला एकदा छान ढवळून घ्यायचे. आता याच्या वरनं आपण घालणार आहोत ब्लॅक पेपर, म्हणजे काळे मिरी. हे क्रशर आहे, याच्यानेच मी टाकते. तर जवळजवळ 1/8 टीस्पून आपल्याला हे काळे मिरे घालायचे. त्यानंतर आपल्याला घालायचे रॉक सॉल्ट. तर हेही रॉक सॉल्टचं क्रशर आहे, याने मी 1/8 टीस्पून हे मीठ घालून घेते. तुम्ही साधं मीठ घातलं तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला यात घालायचे ब्लॅक सॉल्ट. तर हे ब्लॅक सॉल्टचं क्रशर आहे, याने मी 1/8 टीस्पून म्हणजे जवळजवळ आपल्या चवीप्रमाणे आपल्याला रॉक हे काळं मीठही घालून घ्यायचे. वरून आपण थोडेसे चेरीज घालणार आहोत, खूप छान टेम्पटिंग अशी चव येते याच्याने. आणि बादाम घालायचे. आणि हे पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचे. आणि इथे आपलं हे फ्रूट सॅलड बनून रेडी झालेलं आहे. आता आपण हे सर्व करूया. तर हे पाय हे छान मी एकजीव करून घेतलंय. यावरनं आपण ज्या चेरीज असत्या, गोल चेरीज, त्या घालून घ्यायच्या. याने खूपच छान आणि टेम्पटिंग दिसेल, दिसायला आकर्षक दिसलं म्हणजे आपण आपोआपच खातो कुठलीही गोष्ट. तर अगोदर जसं की आपण नजरेने खातो, त्यामुळं खूप आकर्षक अशी डिश बनवायची आपल्याला सर्व करताना. वरून पुन्हा थोडेसे बदाम घालायचेत. आपल्या चवीप्रमाणे आपल्याला जेवढा आवडेल, जसं आवडेल त्याप्रमाणे थोड्याशा कट केलेल्या चेरीज. आणि हे आपलं फ्रूट सॅलड रेडी झालंय. तर अशा प्रकारे मी हे फ्रूट सॅलड जे ते बनवून रेडी केलेलं आहे, खूपच सोप्या पद्धतीने आणि खूपच रिच टेस्टी असं हे फ्रूट सॅलड बनवून रेडी होतं. सीझनेबल जे कुठले फ्रूट्स आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपल्याला यात ॲड करायचे. आता ही मी जी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपीची, ही उन्हाळ्यातली आहे, पण आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या कारणाने यात मी द्राक्षे, जे हिरवे द्राक्षे आहेत ते घातलेले आणि काळे द्राक्षे घातलेले आहेत. तुम्ही तुम्हाला सीझनेबल जेही फ्रूट्स मिळतील ते यात घालायचे आणि रेडी करायचे आपलं हे मस्त असं रिच फ्रूट सॅलड. माझी ही रक्षा ची तयारी केली, आय होप तुम्हाला आवडेल. आणि अजून यामध्ये माझी जे शौर्यला मुलींना गिफ्ट द्यायचे ते आणायचे राहिलेले आहे, आणि शौर्यासाठी स्कूलमध्ये काय त्याला गिफ्ट द्यायचे तेही आणायचं राहिलेलं आहे. तर एकतर मी पेन्सिल बॉक्स आणते, नाहीतर मग पेन घेऊन येते. म्हणजे मग ते तो त्याला ज्या मुली राख्या बांधतात त्यांना तो पेन देतो. आणि मुलींना काय देणार आहे ते तर तुम्ही बघितलंच, त्यांच्या राख्या आणि मिठाई. तर अशी तयारी केलेली आहे. आणि आज ज्या वेळेला मी जाणार आहे बाहेर, राख्या आणि मला ज्या माझ्या घर म्हणजे माझ्या भावांसाठी ज्या राख्या घ्यायच्या ते घेण्यासाठी जाणार आहे, त्यावेळेला मी मुलांचं जे गिफ्ट आहे तेही घेऊन येणार आहे. त्यावेळेला तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तर आज उद्याचा येणारा ब्लॉग जो आहे तो नक्की बघा, कारण आमच्या इथे मी जे आहे ते माझ्या भावाकडे जाणार आहे रक्षाबंधनसाठी. आणि आमच्या ताई ज्या आहे त्याही इकडे येणार आहे. तर तेही मी थोडीशी एक छोटीशी क्लिप शेअर करेल तुमच्या सोबत, कारण जर कोणी कम्फर्टेबल नसेल व्हिडिओ कॅमेरा ऑन असताना तर मी ते त्यांना आग्रह करणार नाही. तर प्रयत्न करेल एक छोटीशी क्लिप टाकण्याचा. तर अशा प्रकारे माझी ही रक्षाबंधनची तयारी मी केलेली आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ जी आहे ती आवडेल. आणि मुलं जे ते मी स्वयंपाक केला, मुलांचा टिफिन पॅक केला आणि टिफिनला काय दिलं ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे. आणि त्यानंतर जो राहडा आता राहिलेला आहे मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर तो आता मला आवरायचा आहे. आणि मग त्यानंतर एडिटिंग करायची आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनल जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.